नमस्कार मित्रांनो इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण भारतीय संविधानातील कलम एकोणीसची माहिती पाहणार आहोत भारतीय संविधानातील कलम एकोणीसमध्ये भारतीय नागरिकांसाठी काय मूलभूत अधिकार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत तात्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे कायदेविषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मित्रांनो थोडा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो भारतीय संविधानातील कलम एकोणीसमध्ये भारतीय नागरिकांना काय स्वातंत्र्य दिलेलं आहे किंवा भारतीय संविधानातील काय मूलभूत अधिकार आहेत याबद्दलची माहिती या, या कलमामध्ये सांगितलेली आहे आणि भारतीय संविधानाने दिलेले अधिकार हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे हे भारतीय संविधानाने दिलेले अधिकार काय आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू मित्रांनो भारतीय संविधानातील कलम एकोणीस मधील उपकलममध्ये ए काय सांगितलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीसनुसार भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्ही तुमची मते मांडू शकता भाषणं करू शकता किंवा इत्यादी गोष्टीचा अधिकार या कलमामध्ये दिलेला आहे त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस उपकलम एकमध्ये बी त्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर, तर कोणीही हत्याराशिवाय किंवा शस्त्रविना एकत्र जमण्याचा अधिकार म्हणजे तुम्ही एकत्र येऊ शकता तुम्ही तुमची जयंती असेल किंवा उत्सव असेल ते साजरे करू शकता त्यासाठी तुम्ही एकत्र येऊ शकता एकत्र येण्याचा अधिकार तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये मत्रानं दिलेला आहे त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेतील एकोण कलम एकोणीसमध्ये उपकलम एकमध्ये सी संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार मित्रांनो भारतीय नागरिकांना पूर्ण अधिकार आहे की ते त्यांची संघटना स्थापन करू शकतात किंवा त्यांचा संघही स्थापन करू शकतात किंवा अन्य गोष्टी न या कलमामध्ये या दिलेल्या आहेत त्यानंतर आहे त्यान भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस उपकलम एकमध्ये डी भारतात कुठेही फिरण्याचा अधिकार मित्रांनो पूर्ण भारतात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेले आहे तुम्ही कुठेही सहल काढू शकता कोणत्याही राज्यात फिरू शकता किंवा कोणत्याही राज्यात जाऊन कोणत्याही अन्य ठिकाणी म्हणजे तुम्ही फिरू शकता हे कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला भारतीय राज्यघटना देते मित्रांनो त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेतील एकोणीस उपकलम एकमध्ये ई भारतातील कोणत्याही भागात राहण्याचा व कायम वास्तव्य करण्याचा अधिकार मित्रांनो हा महत्त्वाचा अधिकार भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे मित्रांनो भारतात प्रत्येक नागरिकांना कुठेही राहण्याचा अधिकार दिलेला आहे कोणत्याही राज्यात तो राहू शकतो त्या ठिकाणी स्थायी होऊ शकतो किंवा कोणत्याही ठिकाणी तो जमीन घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतो तर हे अधिकार तुम्हाला भारतीय स राज्यघटनेने दिलेले आहेत त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेतील कलम उपकलम एकमध्ये जी कुठेही व्यवसाय किंवा पेशा स्वीकारणे किंवा व्यापार करण्याचा अधिकार हे सुद्धा भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला महत्त्वाचा आणि आवश्यक ते अधिकार दिलेले आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीसनुसार भारतातील प्रत्येक नागरिकांना कोणत्याही भागात तो व्यवसाय करू शकतो नोकरी करू शकतो किंवा व्यापारही करू शकतो कारण हे अधिकार भारतीय संविधानाने तुम्हाला दिलेले आहे तसेच मित्रांनो भारतीय संविधानातील कलम एकोणीसमध्ये भारतीय नागरिकांना काय मूलभूत अधिकार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे परंतु कलम एकोणीस दोनमध्ये असे म्हटले आहे की आ, की अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणत्याही प्रकारे देशाची सुरक्षितता सार्वभौमत्व आणि अखंडतेला बाधा येता कामा नये या तीन गोष्टींच्या संरक्षणासाठी कोणताही कायदा करण्यात येत असेल त्यावेळेस यामध्ये कोणतीही बाधा किंवा अडथळा कामा म्हणजे येता कामा नाही तर मित्रांनो ना आता आपण आत्ताच भारतीय संविधानातील आपल्या भारतीय नागरिकांना काय मूलभूत अधिकार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा